नाशिक येथे होणाऱ्या चौऱ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पन्नास लाख रुपयांचं अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे सव्वीस मार्चपासून हे संमेलन नाशिक इथं गोखले स शिक्षण संस्थेच्या प्रांगणात होणार आहे गेल्या वर्षभरापासून आपण कोविडचा लढा लढत असून परिस्थितीत झपाट्यानं सुधारणा होत आहे या पार्श्वभूमीवर हे साहित्य संमेलन आरोग्याची पुरेपूर काळजी घेऊन पार पडेल तसंच या संमेलनामुळं मराठी साहित्य विश्वास पुन्हा एकदा उत्साहाचं वातावरण निर्माण होईल अशी आश आशा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे